मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीचे पुरावे गोळा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीची कार्यकक्षा आता संपूर्ण राज्यभर वाढवण्यात आली आहे आणि त्याबाबतचा शासन निर्णय सुद्धा आता प्रसिद्ध करण्यात आलाय. याशिवाय या शासन निर्णयाची प्रत मनोज जरांगे पाटील यांनाही सुपूर्त करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 3 नोव्हेंबर रोजी याबाबतची घोषणा केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेलं उपोषण मनोज जरांगे यांनी 9व्या दिवशी मागं घेतलं. त्यावेळी त्यांनी 2 महिन्यांच्या काळात न्यायमूर्ती शिंदे यांची समिती महाराष्ट्रभरात काम करेल आणि महाराष्ट्रातील कुणबी नोंदणी शोधण्याचंही काम करेल, तसंच 2 महिन्यात मराठवाडा आणि महाराष्ट्रातील जो काही डेटा तयार होणार आहे त्याचा सविस्तर अहवाल न्यायमूर्ती शिंदेंच्या समितीने शासनाला द्यावा आणि त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 3 नोव्हेंबर रोजी वर्षा निवासस्थानी मुख्य सचिव मनोज सौनिक, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची एकत्रित बैठक घेतली आणि यात जरांगेंच्या मागणीनुसार मराठवाड्यात कुणबी नोंदणी शोधण्यासाठी जी मोहीम राबवण्यात आली आहे त्याप्रमाणे संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले. यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये या संदर्भात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचे सुद्धा निर्देश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले. यासोबतच मराठा आरक्षणासंदर्भातील कार्यवाहीच्या कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल दर आठवड्याला संकेतस्थळावर अपलोड करण्यास सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले. एकंदरीत हे सगळं पाहता आता समितीची कार्यकक्षा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलाय. त्यामुळे आता राज्यभरातील कुणबी नोंदणी शोधल्या जाणार असून त्यातून मराठा समाजातील अनेकांना कुणबींची प्रमाणपत्र मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जाते. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या मागणीनुसार राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी एक समिती गठीत केली आहे आणि निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. तसंच महसूल विभागाचे मुख्य सचिव, विधी आणि न्याय विभागाचे प्रधान सचिव तसंच संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर हे या समितीचे सदस्य असणार आहेत आणि यासोबतच सगळेच विभागीय आयुक्त तसंच सगळेच जिल्हाधिकारी सुद्धा या समितीचे सदस्य असणार आहेत. आता याबाबत तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया या आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि यांसारख्याच विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्यात सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका.